डॉक्टर श्रीकांतजी शिंदे, आमदार किसनजी कतोरे, आमदार संजयजी केळकर, आमदार निरंजनजी डावकरे, आमदार रवींद्रजी पाठक, आमदार नेलानी साहेब, आमदार कायंदे मॅडम, आमदार रमेशदादा पाटील, आमदार राजू पाटील, आमदार मोरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी संजयजी मोरे, नरेशजी मस्के, गोपालजी लांडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी, सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, सर्व उपस्थित ठाणे जिल्ह्यातून आलेले सर्व नागरिक बंधुभगिनी, सर्व लाभार्थी उपस्थित, सर्व वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, इतर सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष उपस्थित, सर्व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, जिल्हाधिकारी श्री शिंगारे आणि उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आम्हाला यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी स्वतः व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हा जिल्हा जरी असला तरी रीतिरिवाजाप्रमाणे, प्रथेप्रमाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. मी फार मोठं भाषण करणार नाही. शासन आपल्या दारी हा उपक्रम माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सुरू झाला. याच्या अगोदर शासनाच्या दारामध्ये सर्वसामान्य माणसांना यावं लागत होतं. छोटासा उतारा पाहिजे असेल, एखादा छोटासा दाखला हवा असेल, साधं रेशन कार्डवरती नव्यानं नाव लावायचं असेल किंवा रेशन कार्डवरचं एखादं नाव कमी करायचं असेल, गॅस कनेक्शनच्या संदर्भामधलं काही काम असेल किंवा इतर कुठलंही काम असू द्या, त्याच्यासाठी सामान्य माणसांना त्या त्या अधिकाऱ्याच्या दारामध्ये, त्या त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आपल्याला जावं लागायचं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी या राज्याचा पदभार स्वीकारला आणि सुरुवातीला साहेबांनी सांगितलं की लोकांनी आपल्या दारात कामासाठी हेलपाटी मारण्यापेक्षा आपण लोकांचे सेवक आहोत, आपण लोकसेवक आहोत, आपण लोकांच्या दारात गेलं पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्य सरकारच्या वतीनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या महापालिका आयुक्तांना, सगळ्या विभागीय आयुक्तांना, सगळ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश या ठिकाणी दिले की जे जे पात्र लाभार्थी आहेत त्याच्या दारामध्ये तुम्ही जावा आणि त्या ज्या योजनेसाठी तो पात्र आहे, ज्या लाभासाठी तो पात्र आहे, आपल्या अधिकाऱ्यांनी जाऊन त्याच्या दारामध्ये त्याचे फॉर्म भरून घ्या, त्याला हेलपाटी मारायला लावू नका. महाराष्ट्राला, देशाला स्वातंत्र्य मिळून आज 50-55 वर्ष होऊन गेली, पण शासनाचा एखादा अधिकारी, मग गावातला तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, वॉर्ड ऑफिसर असेल, रेशनिंग ऑफिसर असेल, एज्युकेशन ऑफिसर असेल, कुठलाही अधिकारी असेल, तो सरकारच्या दारात येतो, माणसं सामान्य माणसाच्या दारात येतो हे आजपर्यंत कधी झालं नव्हतं. हे माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी शासन आपल्या दारे या योजनेतनं करायला लावलं. मी फार मोठं भाषण करणार नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला ऐकायचं आहे. आज याच कार्यक्रमामध्ये मेट्रोच्या सुद्धा एका कामाचं आज आपण भूमिपूजन करणार आहोत, म्हणजे मेट्रोचं सुद्धा जाळं माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण करता आलं. या कार्यक्रमानंतर लोगलग माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्या मेट्रोच्या कामाचं सुद्धा भूमिपूजन या ठिकाणी होऊन प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमात मी स्वागत करतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना एवढं आश्वासित करतो की एकही पात्र लाभार्थी शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीचं काम
ठाणे जिल्ह्यातलं प्रशासन आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की करू एवढी ग्वाही देतो, उपस्थित सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.